अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी शहरामध्ये स्थापन केलेल्या NDPS पथकाने पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये धडाकेबाज कारवाई केली आहे आणि नशेसाठी वापर करत असलेल्या 110 बटनच्या गोळ्या आणि 8 बॉटल्स सह आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. या आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. अंमली पदार्थ विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना शासकीय दूध डेअरी शेजारील बंजारा कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती गुंगीकारक औषध द्रव्य आणि गोळ्या विक्री करण्यासाठी येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीची खात्री करून शासकीय दूध डेअरीच्या बाजूच्या रोडवर अंमली पदार्थ विभाग तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून थांबले असता त्या ठिकाणी एक संशयित पाठीवर बॅग घेऊन मोटारसायकलवर येत असताना दिसला. त्याला पथकाच्या सहाय्याने छापा टाकून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अरबाज जाकीर कुरेशी असे सांगितले. आरोपीकडून नशेसाठी वापरात येणाऱ्या 110 गोळ्या आणि गुंगीकारक औषधीच्या 8 बॉटल असा एकूण 4,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता हा माल त्याने अज्जू राहणार चांदमारी आणि सय्यद अकील हुसेनी काझीम हुरसणी मालक राहणार छावणी बाजार छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून खरेदी केल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे या तीनही आरोपींविरोधात NDPS कायद्यान्वये क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.